रस्ता सुरक्षा अभियान 2023 सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नवी मुंबई, पनवेल, उरण यासह विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. रस्ते अपघात, वाहतुकीचे नियम न पाळले गेल्याने अनेकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सप्ताहामध्ये वाहन चालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहतूक शाखेमार्फत खांदा कॉलनी येथील सिग्नल जवळ जनजागृती करण्यात आली. यामध्ये वाहन चालकांना सीट बेल्टचा वापर करणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान करून गाडी न चालवणे यासारख्या गोष्टी पथनाट्य आणि फलकांच्या माध्यमातून समजवण्यात आल्या. या रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंके यांनी अधिक माहिती देत वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे असे आवाहन केले. वाहतूक रोड सुरक्षा सप्ताह दरवर्षी केला जातो. पोलीस उपायुक्त वाहतूक यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये केला जातो. त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे लोकांनी गाड्या व्यवस्थित चालवाव्यात, मोबाईल टॉकिंग करू नये, धूम्रपान करून गाडी चालू नये, मद्यपान करून गाडी चालू नये. या अनुषंगाने मोहीम राबवण्यात प्रत्येक वर्षी येते. लोकांनी मोबाईल टॉकिंग करू नये, सीटबेल्टचा वापर करावा, सीट कटिंग करू नये, सिग्नल जम्प करू नये आणि स्वतःचं जीवन त्यांनी सुरक्षित ठेवावं आणि आपल्या कुटुंबापासून आपला बचाव करून आपल्या कुटुंबाचा एक ते गरजमान घटक असतो तर त्यांनी व्यवस्थित गाडी चालवणं आपलं वैयक्तिक लाईफ सुधारावं ही या पाठीमागची वार्षिकभूमी आहे.